विद्यार्थी मित्रांनो नमस्कार लर्न विथ सन्न या सन्नदाते या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण टी ई टीसाठी सामान्य विज्ञान इयत्ता सातवीचं सामान्य विज्ञान याचा भाग एक पाहिलेला आहे तर त्याचा भाग दोन आपण पाहणार आहोत तर आता तर या व्हिडिओला आपण सुरुवात करूया चला मग आपण सुरुवात करूया प्रश्न पहिला अळूच्या पानांची भाजी खाताना घसा का खवखवतो बघा आपण जेव्हा आळूच्या पानाची भजी भाजी खातो किंवा अळूच्या पानाची वडी खातो तेव्हा बघा आपला घसा आपल्याला खवखवलेला जाणवतो का खवखवतो तर बघा अळूच्या पानामध्ये कॅल्शियम ऑक्झालेटचे स्फटिक असतात आणि त्यांचा आकार हा पाकिटासारखा असतो आणि पाकिटाची टोके सुईसारखे खूप तीक्ष्ण असतात म्हणून काय होतं भाजी घेताना हे स्फटीक घशाला घासलं गेल्यानं आपला घसा खवखवतो प्रश्न दुसरा सौर चुलीतील भांड्यांना बाहेरून काळा रंग का असतो तर विद्यार्थी मित्रांनो काळा रंग हा उष्णता जास्तीत जास्त उष्णता शोषून घेतो म्हणून सौर चुलीतील भांड्यांना बाहेरून काळा रंग असतो महत्त्वाचा प्रश्न आहे बघा हा पण स्वयंपोषी म्हणजे काय तर बघा जे सजीव स्वतःचे अन्न स्वतःच तयार करतात त्यांना स्वयंपोशी असं म्हणतात जसे मानव वनस्पती प्राणी आपले आपले अन्न स्वतः तयार करतात त्यामुळे ते स्वयंपोषी असं त्यांना म्हटलं जातं प्रश्न चौथा परपोषी म्हणजे काय तर बघा विद्यार्थी मित्रांनो जे सजीव स्वतःचे अन्न स्वतः तयार करत नसून ते इतर सजीवांवर अवलंबून असतात त्यांना परपोषी असं म्हणतात उदाहरणार्थ बघा कवक अमरवेल हे वनस्पतीसुद्धा स्वतःचे अन्न स्वतः तयार न करता ते इतर वनस्पतींवर अवलंबून असतात त्यांनाच आपण परपोशी असं म्हणतो प्रश्न पाचवा आपण दररोज जो आहार घेतो त्यात कोणकोणते घटक असतात तर विद्यार्थी मित्रांनो आपण जो रोज आहार घेतो त्यामध्ये पिष्टमय पदार्थ प्रथिनयुक्त पदार्थ स्निग्ध पदार्थ क्षार आणि भरपूर प्रमाणात जीवनसत्वेही असतात प्रश्न सहावा वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी कोणकोणत्या घटकांची आवश्यकता असते तर विद्यार्थी मित्रांनो वनस्पती हे स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात आणि त्यांना अन्न तयार करण्यासाठी प्रकाश हरितद्रव्य कार्बन डायऑक्साइड आणि पाणी यांची आवश्यकता असते प्रश्न सातवा मूलद्रव्यांचे वर्गीकरण प्रामुख्याने किती गटात करतात तर विद्यार्थी मित्रांनो मूलद्रव्यांचे वर्गीकरण प्रामुख्याने दोन गटांमध्ये केले जातं एक आहे धातू आणि दुसरा आहे अधातू धातूमध्ये बघा उदाहरणार्थ सोने चांदी तांबे पारा आणि सोडियम असे धातू असतात आणि अधातूमध्ये बघा काय उदाहरणं आहेत अधातूची कार्बन गंधक ऑक्सिजन हायड्रोजन हे अधातूमध्ये येतात प्रश्न पुढचा पाहूया आपण संयोगी म्हणजे काय किंवा संयोग म्हणजे काय तर विद्यार्थी मित्रांनो दोन किंवा अधिक मूलद्रव्यांच्या अणूंच्या संयोगातून तयार होणाऱ्या पदार्थाला संयोग असं म्हटलं जातं दोन किंवा अधिक मूलद्रव्य जेव्हा अणुच्या संयोगातून तयार होणाऱ्या पदार्थाला संयोग असं सा म्हणतात प्रश्न नववा जे जेव्हा दोन किंवा अधिक पदार्थ एकमेकात मिसळले जातात तेव्हा त्याला काय म्हणतात तर जेव्हा दोन किंवा अधिक पदार्थ एकमेकात मिसळले जातात तेव्हा त्याला मिश्रणे असं म्हटलं जातं उदाहरणार्थ हवा लाकूड दूध लाकूडामध्ये बघा सेल्युलर्स आणि लिग्निन यांचं मिश्रण असतं दुधात प्रथिने मेद पाणी यांचं मिश्रण असतं प्रश्न दहावा संमिश्र म्हणजे काय आपण काही मूलद्रव्ये ही शुद्ध स्वरूपात वापरू शकत नाही अशावेळी दोन किंवा अधिक मूलद्रव्ये एकमेकात मिसळून मूळ धातूचे गुणधर्म बदलता येतात धातूच्या अशा मिश्रणाला संमिश्र असं म्हटलं जातं पहिले उदाहरणार्थ बघा पोलाद पोलाद हे लोह आणि कार्बन यांचं संमिश्र आहे तसंच आहे बघा स्टेनलेस स्टील ते क्रोमियन आणि क्रोमियम आणि लोखंड यांचं मिश्रण आहे पितळ हा दर तांबे आणि जस्त यांचं मिश्रण आहे आणि बावीस कॅरेट सोनं हे तांबे आणि सोनं यांचं मिश्रण आहे प्रश्न अकरावा मूलद्रव्याला संबोधण्यासाठी वापरलेल्या संक्षेपाला त्या मूलद्रव्याची टिंबटिंब म्हणतात तर मूलद्रव्याला संबोधण्यासाठी वापरलेल्या संक्षेपाला त्या मूलद्रव्याची संज्ञा असं म्हटलं जातं उदाहरणार्थ बघा हायड्रोजन एच तर प्रत्येक मूलद्रव्याची स्वतंत्र संज्ञा असून ती संज्ञा दाखवण्यासाठी बघा इंग्रजी मूळ अक्षरांचा वापर केला जातो आणि साधारणपणे इंग्रजी नावाच्या स्पेलिंगमधील पहिले अक्षर ही त्याची संज्ञा असते आता इथे उदाहरणार्थ दिले बघा हायड्रोजन हायड्रोजनचं इंग्रजी नाव आहे हायड्रोजन तर त्याची संज्ञा आहे एच नायट्रोजनची एन ऑक्सिजनची ओ अशा विविध संज्ञा आपल्याला माहिती आहेत प्रश्न बारावा सी या अध्यक्षरापासून सुरू होणाऱ्या संज्ञा कोणत्या तर सी या अध्यक्षरापासून सुरू होणाऱ्या संज्ञा आहेत बघा सी कार्बन सी एल क्लोरीन सी ए कॅल्शियम सी आर क्रोमियम सी ओ कोबाल्ट आणि सी डी कॅडमियम या संज्ञा आहेत प्रश्न तेरावा मानवी कान, कान हा टिंबटिंब हट्स यापेक्षा कमी वारंवारतेचा ध्वनी ऐकण्यास असमर्थ असतो उत्तर आहे वीस हट्स मानवी कान हा वीस हट्स यापेक्षा कमी वारंवारतेचा ध्वनी ऐकण्यास असमर्थ असतो आणि या ध्वनीलाच अवश्राव्य ध्वनी असं म्हणतात पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न चौदावा श्राव्यातीत ध्वनी म्हणजे काय तर बघा विद्यार्थी मित्रांनो कान हा वीस हजार हट्ज या वारंवारतेच्या वरचा ध्वनी ऐकू शकत नाही तर या ध्वनीला आपण श्राव्यातीत ध्वनी असं म्हणतो तर बघा आता कुत्री वटवागुळ हे प्राणी श्राव्यातीत ध्वनी ऐकू शकतात तसेच समुद्राच्या तळाची खोली मोजण्यासाठीसुद्धा श्राव्यातीत ध्वनीचा वापर केला जातो प्रश्न पंधरावा सोनोग्राफी म्हणजे काय तर बघा विद्यार्थी मित्रांनो गर्भाशयातील गर्भ कोणत्या परिस्थितीत आहे याची माहिती श्राव्यती ध्वनीच्या सोनार यंत्रणेद्वारे काढता येते त्यालाच आपण काय म्हणतो सोनोग्राफी असं म्हणतो प्रश्न सोळावा एकाच प्रकारचे पदार्थ सारख्याच पदार्थावर घासले असता त्यांच्यात कोणता विद्युत प्रभार निर्माण होतो तर एकाच प्रकारचे पदार्थ सारख्याच पदार्थावर घासले असता त्यांच्यामध्ये सजातीय विद्युत प्रभार निर्माण होतो प्रश्न सतरावा आरसा कोरड्या फडक्याने कितीही घासला तरी लगेचच त्याच्यावर धूळ का बसते कारण बघा विद्यार्थी मित्रांनो आरसा पुसल्यानं त्यावर विद्युत भार तयार होतो म्हणून त्यावर लगेच धूळ बसते प्रश्न अठरावा फुलपाखराचे अन्न कोणते आहे तर मकरंद हे फुलपाखराचे अन्न आहे प्रश्न एकोणविसावा बघूया मानवाच्या पचनसंस्थेमध्ये कोणकोणते भाग असतात तर बघा मानवाच्या पचनसंस्थेमध्ये तोंड अन्ननलिका जठर आतडे गुद्वार असे भाग असतात प्रश्न विसावा हिरव्या वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी कोणकोणत्या घटकांची गरज असते तर विद्यार्थी मित्रांनो हिरव्या वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी प्रकाश हरितद्रव्य कार्बन डायऑक्साईड आणि पाणी यांची गरज असते प्रश्न एकविसावा पाहूया आपण आता पिष्टमय पदार्थांचे विघटन होऊन त्याचे टिंबटिंबमध्ये रूपांतर होते तर बघा विद्यार्थी मित्रांनो पिष्टमय पदार्थाचे विघटन होऊन त्याचे ग्लुकोजमध्ये रूपांतर पिष्टमय पदार्थामध्ये बघा पिष्ट विविध शर्करा तंतुमय पदार्थ यांचा समावेश होतो तांदूळ गहू मा मक्का बाजरी ज्वारी हे तृणधान्य आहेत तृणधान्यामध्ये भरपूर प्रमा प्रमाणात पिष्ट असते आणि त्याच्याबरोबरच अल्प प्रमाणात प्रथिने स्निग्ध स्निग्ध पदार्थही असतात त्याच्यामुळे काय होते शरीराला शरीराची ऊर्जेची गरज भागते म्हणून रोजच्या जेवणात पोळी भाकरी भात हे पदार्थ महत्त्वाचे आहेत आणि यामध्ये बघा सुक्रोट फ्रुक्टोज सुक्रोज ग्लुकोज लॅक्टोज अशा प्रकारच्या शर्करा असतात त्यांच्यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते आणि हे ग्लुकोज बघा रक्तामार्फत सर्व शरीरात सर्वत्र पुरवले जातात आणि शरीरातील पेशीया ग्लुकोजचा उपयोग ऊर्जा निर्मितीसाठी करतात प्रश्न बावीसावा ध्वनीचा हवेगी हवेतील वेग टिंबटिंब इतका असतो तर विद्यार्थी मित्रांनो ध्वनीचा हवेतील वेग हा तीनशे चाळीस मीटर पर सेकंद इतका असतो प्रश्न तेवीसावा स्कर्वी हा विकार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो तर विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे हा सी जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कर्वी हा विकार होतो तर बघा आपल्या शरीराच्या वाढीसाठी आणि चांदे हाडे दात हिरड्या इत्यादीसाठी सी जीवनसत्वाची आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात गरज असते आणि हे जीवनसत्व पाण्यामध्ये विरगळते आणि सी सी जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कर्वी विकार होतो आणि हा विकार बघा सामान्यतः सामान्यतःने लहान बाळामध्ये आढळतो यामुळे काय होतं बाळाचे लहान बाळाचे अवयव कमजोर होतात त्यांचे अवयव दुखतात आणि मूल चिडचिडे बनते आणि ज्या बाळांना आईचे दूध मिळत नाही अशा बाळांना सामान्यपणे स्कर्वी हा विकार होतो आणि हा विकार टाळण्यासाठी बघा बाळाच्या आईच्या आहारात सी सीजीवनसत्वाचा समावेश असावा त्यामध्ये बघा लिंबू आवळा संत्री मोसंबी हिरव्या पालेभाज्या इत्यादींमध्ये जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते तसंच ताज्या फळे आणि भाज्यांमध्ये सुद्धा सी जीवनसत्व भरपूर विपुल प्रमाणात असते प्रश्न पुढचा पाहूया आपण चोवीसावा कोवळ्या सूर्यप्रकाश कॉड लिवर ऑइल शार्क लिवर ऑइल यामध्ये कोणते जीवनसत्व आहे तर बघा कोवळा सूर्यप्रकाश कॉडलिवर ऑइल लिवर ऑइल यामध्ये ड जीवनसत्व आहे प्रश्न पंचवीसावा अन्नामध्ये कोणकोणते कौन घटक असतात तर विद्यार्थी मित्रांनो अन्नामध्ये पिष्टमय पदार्थ प्रथिने स्निग्ध पदार्थ क्षार आणि जीवनसत्व यांचा समावेश होतो प्रश्न सव्वीसावा धान्य टिकवण्यासाठी कोणकोणते उपाय करावेत तर विद्यार्थी मित्रांनो पहिलं आहे धान्य उन्हात वाळवावे दुसरं आहे धान्य कोरड्या जागेवर साठवावे तिसरं आहे साठवणीच्या ठिकाणी उंदीर गुशींचा उपद्रव होऊ नये म्हणून त्याच्यासाठीही उपाय करणे गरजेचे आहे आणि चौथं आहे धान्याचे किटकापासून संरक्षण मिळावे म्हणून आपण त्यामध्ये कडुलिंबाचा पाला टाकावा किंवा त्याचा वापर आपण करावा त्यामुळे कीटक त्यामध्ये होणार नाहीत प्रश्न सत्तावीसावा बटाटे कांदा यासारख्या भाज्यांना कोंब येऊ असू नये किंवा कोंब येऊ नये म्हणून यासाठी कोणत्या किरणांचा मारा करतात तर यासाठी गॅमा किरणांचा मारा करतात पुढचा आहे बघा अठ्ठावीसावा प्रश्न मूळदूस हा विकार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो तर विद्यार्थी मित्रांनो डी जीवनसत्वाच्या अभावामुळे मूळदूस हा विकार होतो यामध्ये बघा मूळदूस झालेल्या मुलांची हाडे मऊ राहतात आणि वाकडी होतात त्वचेवर पडणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे डीवनसत्व जी डी जीवनसत्वाची निर्मिती होत असे या ठ यासाठी लहान बाळांना बघा थोडा वेळ सूर्यप्रकाशात घेऊन उभे राहण्याचा डॉक्टर सल्ला देतात आणि कॉड लिवर ऑइल शार्क लिव्हर ऑइल अंडे लोणी गायचे दूध अशा प्राणी पदार्थामधून डी जीवनसत्व मिळते प्रश्न एकोणतीसावा लोह कशामधून मिळते तर बघा गहू गूळ आणि हिरव्या पालेभाज्या आणि खजूर यामधून आपल्याला लोह मिळते लोह हा आपल्या रक्तातील प्रमुख घटक आहे बघा आणि लोहामुळे रक्ताला लाल रंग प्राप्त झालेला लोहा 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 लोह आहे लोहामुळे आपल्या शरीरात ऑक्सिजन मिसळला जातो रक्तपेशींच्या निर्मितीसाठी लोहाची खूप गरज असते विशेष करून या गरदोरपणा स्त्रियांना लोहाची खूप गरज असते आणि लोहाच्या अभावामुळे ॲनेमिया म्हणजेच पंडुरोग हा विकार सामान्यपणे होतो आणि ॲनेमिया झालेल्या व्यक्तीला लवकर थकवा येतो म्हणून आहारात लोहयुक्त पदार्थांचा समावेश असणे फार गरजेचे आहे प्रश्न तिसावा धूम्रपान करताना कोणकोणते घातक पदार्थ निर्माण होतात तर बघा विद्यार्थी मित्रांनो धूम्रपान करताना धूम्रपान करताना निकोटीन टार कार्बन मोनॉक्साईड हे पदार्थ हे घातक पदार्थ निर्माण होतात तंबाखूतील निकोटीन मेंदू आणि हृदयाला घातक असतं आणि धूम्रपान करताना फुप्फुसामध्ये टार जमा होत राहतो त्यामुळं कर्करोग होतो आणि तंबाखूच्या धुरातील वायूमुळे फुफ्फुसावर वाईट परिणाम कर होतो आणि धूम्रपानाचे सर्व परिणाम आरोग्याला खूप घातक असतात आणि धुम्रपान करणाऱ्या व्यक्तीच्या सानिध्यात जे लोक राहतात त्या इतर व्यक्तींनाही त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात आणि तंबाखूच्या किंवा गुटख्याच्या सेवनामुळे तोंडाचा कर्करोग होतो प्रश्न एकतीसावा मादक पदार्थाच्या सेवनाने टिंबटिंबवर परिणाम होतो तर विद्यार्थी मित्रांनो मादक पदार्थ जसे दारू अफू गांजा यासारखे मादक पदार्थ आहेत याच्या सेवनाने चेतासंस्थेवर परिणाम होतो प्रश्न बत्तीसावा प्रतिक्षिप्त क्रिया म्हणजे काय तर प्रतिक्षिप्त क्रिया म्हणजे काही का क्रिया घडताना संदेश मेंदूपर्यंत न पोहोचता फक्त चेतारुजूपर्यंतच पोहोचतात आणि त्या विशिष्ट अवयवांच्या क्रिया त्वरित घडून येतात यालाच प्रतिक्षिप्त क्रिया असं म्हटलं जातं उदाहरणार्थ बघा चिंच बघताच आपल्या तोंडाला पाणी सुटतं चिंच बघताच आपल्या तोंडाला पाणी सुटतं फटाका पेटलेला दिसतात आपण लगेच कानावर हो हात ठेवतो गरम वस्तूला हात लागला की चटकन हात आपण लगेच बाजूला लगे घेतो हे सगळे प्रतिक्षिप्त क्रियेची उदाहरणे आहेत पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न येतीसावा सजीवातील महत्त्वाचे लक्षण कोणते तर वाढ हे महत्त्वाचे लक्षण सजीवातील महत्त्वाचे लक्षण आहे प्रश्न चौतीसावा दर्शके म्हणजे काय एखादा पदार्थ आमलं किंवा आमलारी आहे हे ओळखण्यासाठी एखादा पदार्थ आम्ल आहे किंवा आमलारी आहे हे ओळखण्यासाठी ज्या विशिष्ट पदार्थाचा वापर केला जातो त्या पदार्थांना दर्शके म्हणतात उदाहरणार्थ बघा लिटमस पेपर हे तर सगळ्यांना माहीतच आहे लिटमस पेपर लिटमस हा दर्शक लायकिन वनस्पतीपासून मिळवतात आणि लिटमसचे पाण्यातील द्रावण हे जांभळ्या रंगाचे असते आमलात तो मिसळा की त्याचा रंग लाल होतो आणि आंबलात हा दर्शक मिसळा की त्याचा रंग निळा होतो लिटमस हा द्रावणाच्या रूपात पण मिळतो आणि लिटमस कागद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पट्ट्यांच्या स्वरूपात पण मिळतो त्यालाच आपण लिटमस पेपर असं म्हणतो प्रश्न पस्तीसावा उदासीन पदार्थ म्हणजे काय तर बघा विद्यार्थी मित्रांनो ज्या द्रावणामुळे निळ्या किंवा लाल लिटमसच्या रंगात कसलाही बदल होत नाही अशा पदार्थांना उदासीन पदार्थ म्हणतात उदाहरणार्थ बघा खाण्याचं तेल आता खाण्याच्या तेलाची जर आपण लिटमस चाचणी केली तर खाण्याचे तेल हे आमलं आहे आमलं किंवा आमलारी नसून आम ते आमलंही नाही आणि आमलारीही नाही असं आपल्याला दिसतं म्हणून खाण्याचे तेल हे उदासीन आहे प्रश्न छत्तीसावा लिंबू चिरताना लिंबाचा रस संगमरवरी ओट्यावर पडला की फसफसून येणारा वायू कोणता आपण जेव्हा लिंबू चिरतो संगमरवरी ओट्यावर त्याचं थे जरा थेंब पडलं तर ते एक फसफसून येणारा वायू असतो तर तो वायू कोणता तो वायू आहे कार्बन डायऑक्साइड प्रश्न सदोतीसावा आमले आणि आमलारी यांच्यातील रासायनिक अभिक्रियेला काय म्हणतात तर आम्ले आणि आमलारी यांच्यातील रासायनिक अभिक्रियेला उदासीनीकरण असं म्हटलं जातं प्रश्न अडतीसावा धातूंची ऑक्साइड्स पाण्यात विरगळून टिंबटिंब होता। तयार होतात धातूंची ऑक्साइड्स पाण्यात विरगळून आमलारी तयार होतात प्रश्न एकोणचाळीसावा चिंचेमध्ये कोणते आमलं असते तर विद्यार्थी मित्रांनो चिंचेमध्ये टार्टारिक आमलं असते चिंचेमध्ये टार्टारिक आमलं चिंचे तार असते प्रश्न चाळीसावा द्रावक आणि द्राव्य एकमेकात पूर्णपणे मिसळतात तेव्हा टिंबटिंब तयार होते काय तयार होतं तेव्हा द्रावण द्रावक आणि द्राव्य एकमेकात पूर्णपणे मिसळा की द्रावण तयार होते उदाहरणार्थ बघा पाणी हे द्रावक आहे आणि साखर हे द्राव्य आहे पाण्यामध्ये म्हणजे द्रावकामध्ये द्राव्य मिसळ म्हणजे पाण्यामध्ये साखर मिसळी की साखरेचं पाणी म्हणजेच द्रावण तयार होतं प्रश्न एक्केचाळीसावा पाण्याची टिंब टिंबटिंब ग्रॅम घसेमी आहे तर पाण्याची घनता ही एक ग्रॅम घसेमी आहे विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारचे निरनिराळे नवनवीन व्हिडिओ आम्ही टाकत राहणार आहोत तर अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद